दादर रेल्वे स्टेशनवर लाल सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेह प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते. ऑनलाईन व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करत ही हत्या केल्याचं उघड झालंय. दुबईतून व्हिडिओ कॉलवरून सूचनेनुसार हे हत्या झाल्याचं उघड झालेलं आहे, त्यामुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. स्थानकातील फलाट क्रमांक 11 येथे धक्कादायक प्रकार घडलेला आहे, आणि ते म्हणजे चक्क दोन आरोपी सुटकेस मध्ये मृतदेह भरून तो कोकणात घेऊन जात होते. आपण दादर स्थानकामध्ये आहोत आणि याच ठिकाणी पाहायचं झालं तर मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते ये जा करत असतात, तर परदेशातून बाहेरच्या राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक हे महाराष्ट्रात येण्यासाठी या स्थानकामध्ये येत असतात. तर इथून बाहेर जाण्यासाठी देखील रेल्वे स्थानकाचा, दादर रेल्वे स्थानकाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. याचाच फायदा घेऊन काल दोन आरोपी आहेत ते चक्क मृतदेह आहे तो सुटकेस मध्ये भरून या ठिकाणी रेल्वेमधून घेऊन जात असताना पोलिसांच्या लक्षात आलं. या ठिकाणी हा मृतदेह आहे तो कोकणात घेऊन जात होते, आणि तुतारी एक्सप्रेस मध्ये हा मृतदेह चढवत असताना या ठिकाणी त्यांची चांगली धमचक झाली, आणि संपूर्णपणे बाब आहे ती दादर पोलिसांच्या, जीआरपी पोलिसांच्या लक्षात आली, आणि त्यानंतर सुटकेस खोलण्यासाठी सांगितलं आणि त्यामध्ये चक्क मृतदेह हा आढळलेला आहे. या संपूर्णपणे प्रकरणात पोलीस आता तपास घेत असताना या विषयामध्ये पायदोनी पोलीस स्टेशन देखील हा पुढील तपास करत आहेत. हा मृतदेह आहे तो जो हत्या आहे ती करण्यात आलेली आहे, आणि त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून या रेल्वे स्थानकातून बाहेर हा घेऊन जात होते, आणि कोकणात घेऊन जाण्याचा हा संपूर्णपणे प्लॅन होता. पायदोनी पोलीस स्टेशन अधिकचा तपास करत आहेत, त्यामध्येच जीआरपी पोलीस आहेत ते या सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील अधिकचा तपास करत असताना येणाऱ्या काळामध्ये या संपूर्णपणे प्रकरणात काय धक्कादायक खुलासे पुढे येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ अनालिस्ट नागेश धोत्रेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.